नमस्कार, मी वनिता. इकडे बघा, मी 1.5 किलो मटण घेतले आहे. त्याला मीठ हळद आणि कोथिंबीर लावून त्याला मॅरिनेट 15 मिनिट करून ठेवलेलं आहे. आणि इकडे सेपरेट मी हे काढून ठेवलेलं आहे मांदं, कारण त्याला खूप तेल सुटतं ना, त्याच्यामुळे ते तेलात परतायला लागतं. आणि इकडे बघा, मी बासुमती राईस घेतलेला आहे, त्याचा मी आम्ही भात करणार आहे साधा. आणि जे मांदं जे असतं ना, आणि इकडे बघा, मी 4-5 मोठे मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, कारण आणि लसूण इकडे मी 10-12 लसणाच्या कांदे घेतलेले आहेत. आणि आल्याचा एक इंच तुकडा. आणि इकडे बघा, लसूण आणि आल्याची पेस्ट केलेली आहे मॅरिनेट करायसाठी हे मटण. आता इकडे बघा, तेलात कांदा मी चांगला ब्राऊन करून घेणार आहे. आणि मटण 15 मिनटं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, त्याला कोथिंबीर पण लावलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण कांदा भाजतो ना, त्यावेळेस त्याच्यात मांदं टाकून परतून घ्यायचं, म्हणजे ते मांदं सगळं विरघळून जातं. नाहीतर मग ते नाही ना परतलं गेलं तर मग ते तसंच वरती तरंगतं तेलात, मग ते खायला नाही छान वाटत. आणि इकडे बघा, आता ह्याला लसूण आणि आल्याची पेस्ट इकडे मी खलबत्त्यात टेसून आबडधोबड अशी घेतलेली आहे, त्याला खूप छान टेस्ट येते. आणि चला म्हटलं, आम्ही आज राहणार शेडवरती पार्टी केली, चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात. आणि इकडे मी मोठ्या मिठांचा वापर केलेला आहे. आणि मटण बघा, खूप छान आहे. आणि इकडे बघा, कांदा तर माझा ब्राऊन झालेला आहे. कांदा ब्राऊन झाला की मग आपण त्याच्यात मटणाचे पीस आपण मॅरिनेट केलेले त्यात टाकून घेणार आहे. चुलीवरती खूप छान टेस्ट येते. आणि म्हणलं चला आज आम्ही पार्टी केली राहण्यात जाऊन, कारण मुलांना पण सुट्ट्या मुलांच्या संपत आल्या, त्याच्यामुळे म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करूयात. आणि थोडंसं मी आमचा शेड थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण संपूर्ण मला दाखवायला वेळ नाही मिळाला. आणि इकडे बघा, आता मी भात शिजत ठेवलेला आहे इकडे. आणि इकडे बघा, आता पाणी कसं सुटलेलं आहे त्याच्या अंगचं बघा. आणि तेल पण त्या मांद्याचं किती सुटलेलं आहे, खूप छान, म्हणजे एक नंबरच मटण झालेलं होतं. आणि इकडे बघा, आता मसाला 2 वाट्या मोठे खोबरं घेतलेलं आहे किसून. आणि हे बघा, आता हे आमचा गोटा आहे. आणि थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि इकडे बघा, राहण्यातलं सगळं शेतीचे अवजारं वगैरे सगळं. आणि ही रूम आमच्या इकडे एक मामा आहेत ना राहील आमच्या इकडे, त्यांच्यासाठी आम्ही ती रूम करून दिलेली आहे त्यांना. तर ते तिकडे शेडवरतीच राहील असतात त्याच्यामुळे. आणि इकडे बघा, आता हे मटण पूर्ण वाफलत ठेवलेलं आहे आम्ही, आणि अर्धं वाफलेलं आहे. आणि इकडे बघा, 2 कांदे मी चुलीत इकडे वाफलत टाकलेले आहे. 2च कांदे घालणार आहे मसाल्यांसाठी. आणि इकडे आमच्या जाऊबाई भाकरी करतायत. आणि इकडे सासूबाई आमच्या बसलेल्या होत्या. आणि चला तर मग म्हणलं तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि इकडे बघा, इकडे आळणी काढून घेतलेलं आहे, मटण शिजून तयार झालं. आणि इकडे बघा, हे मटण काढून घेतलेलं आहे. मुलांनी मस्त पिऊन एन्जॉय केला, खूप छान टेस्ट झाली. आणि इकडे बघा, हे जे मगाशी मी कांदे भाजलेले ना, त्याची पेस्ट केलेली आहे कोथिंबीर टाकून. आणि इकडे खोबरं भाजून घेतलेलं आहे. आणि लसूण आणि आल्याची पेस्ट थोडीशी अजून केलेली आहे मी. आता इकडे छानपैकी ग्रेव्ही भाजायला चालली, कारण मटणाचं काम माझ्याकडेच होतं करायचं, त्याच्यामुळे मी भाजीच रसच बनवत होते. त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण व्यवस्थित करता येत नव्हता, बाकीचे सगळे आपापल्या कामात व्यस्त होते त्याच्यामुळे. आणि धूर पण लागत होता त्याच्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ नाही करता आला, पण ठीक आहे. इकडे बघा, आता मी सर्व मसाले एकत्र मी भाजून घेते चांगले. आणि चुलीवरती खूप छान मसाले भाजले जातात, जाळ कमी असो जास्त असो काही नाही, पण मस्त एक नंबर त्याला चव येते. आणि इकडे बघा, आता मसाले माझे भाजून झालेले आहेत. आता यात मी लाल तिखट टाकून घेते. लाल तिखट 1.5 किलोच्या प्रमाणेच मी टाकलेलं आहे. आणि आमचं लाल तिखट खूप तिखट आहे, आणि त्याला कलर पण बघा किती छान आहे, कारण घरगुती हे तिखट आम्ही घरी बनवतो ना लाल तिखट, त्याच्यामुळे. इकडे बघा, आता हे चांगलं मी भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात मी आळणी टाकून घेणार आहे, कारण आळणी टाकलं ना ह्याला खूप छान चव येते. किंवा मग गरम पाण्याचा वापर करायचा, गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण पूर्णपणे आपलं पूर्ण तयार करून होईपर्यंत आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचे. थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका तुम्ही जर करत असाल चिकन मटण वगैरे घरी तर. आणि आता इकडे बघा, आता मी चांगलं
चांगला हा मसाला 10-15 मिनिटे मी चांगला शिजून घेणार आहे. इकडे बघा ग्रेव्ही माझी तयार झालेली आहे मस्त वेगळी, खूप छान ग्रेव्ही झालेली आहे आणि एकदम शिजून परफेक्ट झालेली आहे. आता मी ह्याच्यात मटनचे पीस टाकून घेते सर्व. हे बघा मस्त ग्रेव्ही एक नंबर झालेली आहे. कारण आम्ही संध्याकाळी 5-6 पुढे गेलेलो आणि इकडे बघा भाकरी पण करून झालेल्या होत्या आणि इकडे बघा मी आता ह्याच्यात पीस टाकून घेतलेत आणि थोडंसं आळणीचे शिल्लक होतं ना ते मी ह्याच्यात टाकून घेतलं. आता इकडे मी गरम पाण्याचा साहित्य वापर करणार आहे, मी थंड पाणी काही ओतणार नाही आहे. जेवढा रस्सा हवा आहे आम्हाला तेवढंसं मी करणार आहे. आणि इकडे बघा आता मी एवढा रस्सा केलेला आहे कारण आम्ही 10-12 होतो त्याच्यामुळे 1.5 किलोचं प्रमाण परफेक्ट आहे ह्याला. त्याच्यामुळे वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि मटण तयार झालेलं आहे. मला कमेंटमध्ये सांगा मटण रस्सा तुम्हाला कसा वाटला. ती मस्त एक नंबरच झालेला आहे. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी नवीन जे अपलोड करीन व्हिडिओ ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावर पण क्लिक करा आणि लाईकसुद्धा करा, शेअर करा. आणि इकडे बघा मी आमच्या सासूबाईंना म्हणत होते की तुम्ही टेस्ट करून बघा की मीठ कमी आहे का जास्त आहे, कारण मला काय आहे आळणी खायची सवय त्याच्यामुळे मला काय मीठ जास्त लागत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना टेस्ट करायला दिलेली. आणि इकडे बघा भाकरी मस्तच आमच्या जवळ करत होत्या आणि चुलीवरच्या अशा कडक कडक भाकरी आणि इकडे सगळे पंक्ती बसल्या होत्या आणि मध्येच माझ्या मुलांनी इथे पाणी थोडंसं सांडून ठेवलेलं, म्हणलं चला जाऊ ठीक आहे चालतं तेवढं आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. चला तर मग संपूर्ण वेळ आवडला असला व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.